आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल्लाटचे सरपंच पांडुरंग सिद्धराम मोरेभाट आले गोत्यात. ग्रामसेवक विस्तार अधिकारी अहवाल देणार निगेटिव्ह. सभा झाली वादळी. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट गावची आजची मासिक सभा खूप वादळी आणि वादावादीची झाली. अब्दुल्लाट येथील सरपंच श्री पांडुरंग सिद्धराम मोरेभाट यांनी गुरुवारी ठेकेदारांचे 14 लकोटे निविदा असलेले फोडले गेले. यावर विरोधी सदस्यांनी आक्षेप नोंदवला होता. आज शुक्रवारी अब्दुल्लाट ग्रामपंचायत सभागृहात मासिक सभेला आरंभ झाला आणि विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रथम 14 लकोटे मुदतपूर्व सरपंचांनी का फाडले याचं उत्तर द्या अशी एकच मागणी ताणून धरली आणि निर्णय होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी सरपंचांनी अशी भूमिका का घेतली? माझ्याकडे जे लखोटे होते ते फाडले यावर पुन्हा सभागृह संतप्त झालं आणि सरपंचांना अपात्र करा अशी रोखठोक भूमिका विरोधी पार्टीनं मांडली. सभागृहात गदारोळ झाला आणि सभागृह स्थगित ठेवण्यात आलं. उपसरपंच वृषभ कोळी, शोभा सुरेश कोळी, धोंडूबाई अण्णाप्पा कोळी, विद्याश्री अण्णासो पाटील, प्रमोद लिंगाप्पा कांबळे, महादेव बापू कोळी, मीना विजय आवळे, सुरेखा संभाजी मोहिते, सुजाता विष्णू कोळी या सदस्यांनी हा प्रश्न ताणून धरला आणि विस्तार अधिकारी यांच्याकडे एकसारखी मागणी केली. ग्रामसेवक दयानंद राऊ कांबळे हे म्हणाले, मी लेखी अहवाल तयार केलाय, सरपंचांचं चुकलंय, वरिष्ठांच्याकडे त्यांच्या विरुद्ध तक्रार करतोय. सरपंचांनी सरकारी कामात हस्तक्षेप केलाय. तर दुसऱ्या बाजूला शिरोळ तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधीर कांबळे यांनी सरपंचावर कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे. तसा अहवाल आपण जिल्हा परिषदेला आपण पाठवत आहोत असंही ते म्हणाले. आजची अब्दुल्लाट ग्रामपंचायतीची वादळी सभा झाली. या सभेकडे संपूर्ण गावचं लक्ष लागून राहिलं होतं. सरपंच गटाकडे 8 ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तर उपसरपंच गटाकडे 9 सदस्य आहेत. सध्या अब्दुल्लाटच्या राजकारणातलं वातावरण चिघळलेलं आणि तापलेलं आहे. सरपंच बाकी भलत्याच गोत्यात सापडले आहेत. पाहावं लागेल ग्रामसेवक आणि टीपीओ अहवाल किती काळ जिल्हा परिषदेत लाल फितीत पडून राहतो. महानकर न्यूज साठी अब्दुल लाठून, दत्तात्रय कदम. गावसाहेब कोळी, उपसरपंच अब्दुल्ला. आज या विशेष सभेमध्ये काल जी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घडलेली घटना, त्या घटनेचा सर्वप्रथम या सभागृहामध्ये निषेध करून आजची ही आमची सभा चालू झाली होती. सभा चालू झाल्यानंतर या निविदा फोडण्याचा आज जो आजची जी सभा होती किंवा आजची जी मासिक विशेष सभा होती, त्या सभेमध्ये काही निविदा सरपंचांच्या ताब्यात असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे आज ह्या निविदा इथं फोडता येत नाही आणि या सभेमध्ये आता इथं ग्रामसेवकांनी स्वतःचंही मत दिलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य असा आदेश आल्याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया चालू करता येणार नाही, तर योग्य असा आदेश येऊपर्यंत ही प्रक्रिया आहे तशी प्रलंबित राहणार आहे. तर काल घडलेली घटना ही कायदेभंगाची आणि लोकशाहीची मानहानी करणारी आहे. काल पूर्ण तालुका आणि जिल्हाभर या ग्रामपंचायतीने अब्दुल्लाटचं नाव जे बदनाम झालेलं आहे त्या आणि आलेल्या या 14 वित्त आयोगातल्या निधी जो आहे तो निधी आम्ही येणार या ग्रामपंचायतीच्या या गावासाठी वेळेत खर्च करू शकत नसल्याची दिलगिरी मी या जनतेत पुढे व्यक्त करतो आणि काल घडलेल्या सर्व घटनांचा परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो. आता या निविदाबाबत तक्रार प्राप्त आहे आणि ती आता या निविदा प्रक्रिया व्यवस्थित झालेली नाही, तर याबाबत आम्ही पंचायतीहून रितसर चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार आणि त्यानंतर वरिष्ठांकडून अंतिम कारवाई, त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर अंतिम कारवाई वरिष्ठांकडून होईल आणि त्यानंतर मग याबाबत पुढची म्हणजे आदेश वरिष्ठ अधिकारी देतील, म्हणजे पुढं काय करायचे नवीन निविदा काढून टेंडर प्रोसिजरबाबत ते आदेश देतील. तोपर्यंत काही करता येणार नाही सर. तोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार का तुम्हाला वाटते का आजपर्यंत? आत्ता तरी आत्ता ह्या घटनेवरून तरी प्राथमिक स्वरूपात ते वाटतंय,
पण अजून ते काय देतात हे पण अजून हे आहे ना, त्यांचं पण आम्हाला जमा घ्यायला लागेल. फक्त एकच वाजून नाही बरोबर.